हाँ नमस्कार विद्यार्थी मित्रों, आपण कुठून आलात? कोणत्या जिल्ह्यात? औरंगाबाद। बर, इकडे लक्ष द्या, तुम्ही अतिशय एका पवित्र अशा ठिकाणी आलेला आहात। ही असं ठिकाण आहे इतिहासामध्ये एक नोंद झाली त्याची, ऐतिहासिक ठिकाण म्हणून। तुम्ही महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा इतिहास तुम्हाला चांगलाच परिचयाचा आहे। आता हे जे काही तुम्हाला समोर दिसतंय, तळ्याचं स्वरूप दिसतंय तुम्हाला, पण हे एकेकाळी म्हणजे आज जवळपास 53 वर्ष झाले। किती? 53। तर अशा या चौदार तळ्यावर दलित समाजाला तेव्हा जातीयता होती, आता नाही राहिली। तर जातीयतेमुळे एक वंचित असलेला जो समाज म्हणू आपण, तर त्या समाजाला या चौदार तळ्यावर जो सार्वजनिक पानवाटा म्हणून आज इतिहासात नोंद आहे तिची, पाण्यापासून वंचित ठेवलेलं होतं, मुकला होता तो। महामानवाने आपल्या अगाध ज्ञानाच्या बळावर सगळा समाज एकवटला आणि या चौदार तळ्याच्या पाण्याच्या हक्कासाठी एक झुंज दिली, एक लढा दिला। इतिहासात तो चौदार तळ्याचा सत्याग्रह म्हणून ओळखला जातो। आणि महामानवाच्या पाठीमागे अवघा समाज जो अस्पृश्यता म्हणून अस्पृश्य म्हणून ओळखला जात होता, या समाजाने या मानवाला एक साथ दिली। आपल्या अगाध ज्ञान जे काही म्हणू आपण, महाभारत रामायण याच्या पुढे सुद्धा हे ज्ञान सुद्धा बाबासाहेबांच्या चरणी पडावं एवढं ज्ञान या माणसाजवळ होतं। आपल्या ज्ञानाच्या बळावर या समाजाला एकवटून या माणसाने सर्वांसाठी हा सार्वजनिक पानवटा खुला केलेला होता, असा एक इतिहास यात आहे। पुढे गेलात एक कीर्तिस्तंभ तुम्हाला दिसेल, ज्यामध्ये बहुतांश लोकांनी आपलं बलिदानसुद्धा इथं दिलेलं आहे। तर तुम्ही आता इथं सगळेजण आलात, दर्शन घ्या आणि ओळीनं आपल्या बसकडे रवाना व्हायचं आहे। धन्यवाद।